भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने मोदी सरकारचा भंडाफोड करण्यासाठी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली योगेश्वर माध्यमिक विद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. खासदार राहुल गांधी यांनी अडाणी यांच्या संदर्भात संसदेत आणि संसदेच्या बाहेर उपस्थित केलेले प्रश्नांमुळे केंद्र सरकार अडचणीत सापडल्याचे सांगत त्यांनी सावरकर यांच्या मुद्द्यावर देखील काँग्रेसचे मत व्यक्त केले. भाजप ओबीसीमध्ये भ्रम निर्माण करून दिशाभूल करत आहेत. ओबीसींसाठी काँग्रेसचे योगदान काय हे देखील त्यांनी विशद केले. काँग्रेसच्या बाजूने जनमत वाढत असून ते आणखी वाढावे यासाठी हात हात जोडो हे अभियान सुरू करणार असल्याचे ॲडव्होकेट संदीप पाटील यांनी यावेळी सांगितले. विरोधी पक्षाला चिरडणे हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. आमदार बच्चू कडू, सुधीर पारवे यांना वेगळा आणि राहुल गांधी यांना दुसरा न्याय असे का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान यावेळी गोकुळ बोरसे, डी पाटील, सुलोचनाताई वाघ, संदीप घोरपडे, के डी पाटील यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. या वर्षीच्या 7 फेब्रुवारीला राहुलजी गांधींनी संसदेमध्ये अतिशय तडाखेबंद असं भाषण केलं. आपण सगळ्यांनी TV वर ते बघितलं असेल. आणि त्यांनी जे मुद्दे मांडलेत ते मुद्दे जे मांडलेत त्या संदर्भामध्ये भाजपला उत्तर द्यायला तर कुठे जागा राहिलेली नाही. त्यांनी जे मुद्दे मांडलेत की अदानींचं आणि मोदीजींचं काय संबंध आहे हे याचं स्पष्टीकरण तुम्ही द्या म्हणून त्यांनी त्या लोकसभेमध्येच त्या दोघांचा विमानात एकत्र बसल्याचा फोटो आणि अनेक ठिकाणी ते दोघं एकत्र आहेत अशा पद्धतीचे फोटो त्यांनी त्या ठिकाणी झळकवले आणि ते त्यांना खूप अडचणीचं ठरायला लागलं की पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1953 साली पहिला OBC आयोग स्थापन केलेला आहे. सांगायचा उद्देश असा आहे की भाजपने प्रत्येक तालुक्या जिल्ह्यावर मोर्चे काढले, निवेदनं दिले की बा राहुलजींनी OBC समाजाचा अपमान केला अशा पद्धतीने ते राजकारण त्यांनी सुरू केलेलं आहे. वास्तविक पाहता पंडित नेहरूंनी पंतप्रधान असताना 1953 मध्ये पहिला OBC आयोग स्थापन केलेला आहे. आज काँग्रेसचे 2 मुख्यमंत्री OBC समाजाचे आहेत. त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल की जवळजवळ आपले नरसिंहराव साहेब असताना 92 मध्ये भारत सरकारच्या नोकऱ्यांमध्ये 27% OBC आरक्षण त्यावर आणलेलं आहे. मनमोहन सिंग साहेब ज्यावेळेला पंतप्रधान होते त्यावेळी त्यांनी 27% OBC कोटा जो आहे तो 2006 मध्ये उच्च श्रेणीमध्ये जाऊन सेट केलेला आहे. मनमोहन सिंग साहेबांनी 2006 मध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या OBC समाजाला, समाजातील विद्यार्थ्यांना 27% आरक्षणाची सुद्धा तरतूद केलेली आहे आणि त्यांना स्कॉलरशिप सुद्धा दिलेली आहे. आपण बघतोय की हे सगळं करत असताना गेल्या 9 वर्षापासून सत्तेत असलेल्या मोदी साहेबांनी OBC समाजासाठी काय केलं असा आमच्या पक्षाचा या ठिकाणी सवाल आहे. दुसरा विषय असा आहे की हे ज्यावेळेला म्हणतात की ज्यावेळेला पंडित नेहरूंबद्दल यांचं वेगळ्या प्रकारे त्यांचं चारित्र्य हनन कसं करता येईल, पंडित नेहरूंनी देशाची फाळणी कशी केली किंवा पंडित नेहरू विरुद्ध सरदार वल्लभभाई पटेल अशा पद्धतीने जाणून बुजून एक दरी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण आपण बघितलं असेल की आज म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांनी कायम नेहरूंच्या ते सोबत राहिले. त्यांचे मतभेद जरी झाले असतील तरी शेवटी त्यांनी नेहरूंचं नेतृत्व मान्य केलेलं होतं. पण हे जाणीवपूर्वक असं पसरत आहे की सरदार वल्लभभाई पटेलच हे पंतप्रधान होणार होते पण गांधीजीचा त्यांना डावललं, नेहरूंना आणलं. लोकांमध्ये भ्रम तयार करून एक द्वेषाची भावना तयार करण्याचा एक मोठा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. म्हणून आता या ठिकाणी या हुकूमशाहीच्या विरोधामध्ये एक नागरिक साक्षरी मोहीमसुद्धा या ठिकाणी सुरू केली की आय सपोर्ट राहुलजी म्हणून एक अभियान त्या ठिकाणी सगळं सुरू झालेलं आहे. शहरातील मुंदडा नगर परिसरात प्लास्टिक टब विक्री करणाऱ्या महिलेची 7 वर्षाची वाट चुकलेली मुलगी पोलिसांनी काही तासात शोधून मातेच्या हवाली केल्याने त्यांनी एकमेकांना मिठी मारली. आईच्या आणि मुलीच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य पोलिसांना बळ देऊन गेले. आईने पोलिसांचे आभार मानले आहेत. याबाबत सविस्तर बातमी अशी की पारोळा येथील उंदीरखेडा रस्त्यावरील संगीता कचरू वाकोडे ही प्लास्टिक टब विक्री करून आपला उदरनिर्वाह करते.
पोटासाठी ती आपल्या 7 वर्षाची चिमुकली अंजली कचरू आकोडे हिला सोबत घेऊन गावगाव फिरत असते. शनिवारी ती मुंदडा नगर भागात विक्रीसाठी आली असता टब विक्री करता करता मुलगी कोठे मागे राहिली हे तिला उमगलेच नाही. ती पूर्णतः घाबरली होती. मुलीला कोणी पळवून नेले की काय म्हणून अशी भीती व्यक्त केली जात होती. आईने हंबरडा फोडत पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या समोर व्यथा मांडली. शिंदे यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील, शरीफ पठाण, अमोल पाटील, श्रीराम पाटील यांना वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले. महिला कोणत्या भागातून आली याची माहिती घेत पोलिसांनी गल्लोगल्ली शोध घेतला आणि काही तासात ती बसस्थानक परिसरात सापडली. सदर मुलीला पोलीस स्टेशनला आणताच आईने मिठी मारली. आई दिसल्यावर वाट चुकलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि पोलिसांचे आभार मानून ती पुन्हा आपल्या व्यवसायाला निघून गेली. लोकसंघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेतर्फे आद्य क्रांतीवीर समशेर सिंग पारधी यांना दिनांक 1 एप्रिल रोजी आदरांजली वाहण्यात आली. कार्यकर्ते क्रांतीवीर समशेर सिंग पारधी स्मारकाजवळ एकत्र जमून प्रतिमेस पारधी समाजाचे श्रद्धास्थान भगत दंगल चव्हाण यांच्या हस्ते पूजा करत पुष्पहार टाकून शहीद क्रांतीवीर समशेर सिंग पारधी स्मारकास आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पन्नालाल मावळे, मधुकर चव्हाण, संजय पवार, अविनाश पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी महाराणा प्रताप चौकात वंदना गणेश पाटील या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवणाऱ्या 2 आरोपींना अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे हे दोघे चोरटे एकमेकांचे मावस भाऊ आहेत. महाराणा प्रताप चौकातून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र धूम स्टाईलने लांबवताना या दोघांनी मोटरसायकलवरून समोरच्या दिशेने येऊन ओढून नेले होते. आरोपींच्या नवीन मोटरसायकलवर डिजिटल मीटर होते. यावरून पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, मिलिंद भांबरे, सूर्यकांत साळुंखे यांना मोटरसायकल विक्रेत्यांकडे चौकशी केली आणि पोलीस पिंपळे येथील शिवाजी निंबा चौधरी वयवर्षे 32 याच्याकडे पोहोचले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मावसभावासोबत मंगळसूत्र लांबवल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याचा मावसभाऊ सुनील नारायण चौधरी वयवर्षे 38 राहणार अलंकार सोसायटी धुळे याला पकडून आणले. त्यालाही पोलिसी खाक्या दाखवून घटनास्थळी नेऊन जनतेसमोर कबूल करायला लावले. त्यांनी दोघांनी अमळनेर शहरात महाराणा प्रताप चौक, शिवाजी बगीचासह इतर 6 ठिकाणी महिलांच्या गळ्यातून दागिने लांबवल्याची कबुली दिली आहे.